आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बापरे, हे सगळं मला हँडल करावं लागणार आहे, सेवा वगैरे? सॉरी, मला नाही जमणार हे. मला तर खूप भूक लागलीये, डिनर करून लवकर झोपायचं होतं मला. यार, इथे कुठे अडकले मी? मी आले आणि या श्रेयसला पण आत्ताच आजारी पडायचं होतं. मॉम, तू कुठे सोडून गेलीयस मला? काय ग, काय होतंय? पोट दुखते का? थांब. नाही, ते जीवाची घालमेल होते, काय कळत नाहीये मला. अख, तू झोप जा. उद्या सांच्याला तुझी दृष्टच काढते. समजलंय, कौतुक करतात ना. देवा, माझ्या मनात कशामुळे अशी कालवा कालव होते सांग मला, आणि ती दूर कर. कुठेही काही विचित्र घडत असेल ज्यामुळे मला इतकी हुरहुर लागली, ते थांबव. काय रे बेटा, अचानक ताप कसा आला तुला? काल रात्र भिजलाय दूध. श्रेयस बेटा. श्रेयस, मला नकोय काही, मला नको बट्टी, मला तुमच्याशी नाही बोलायचं. तुम्ही मला रागवलात, म्हणालात की आराध्याला भेटू देणार नाही कधीच. जर आराध्य इथं नसेल तर मला पण नाही राहायचं. श्रेयस, काय बोलतोयस तू? हा श्रेयस, शांत राजा. तुला किती वेळा सांगायचं असं काहीतरी बोलू नकोस म्हणून. अरे, आम्ही मगाशी तुला ओरडलो कारण तू हट्ट करत होतास बेटा. अशी प्रत्येक गोष्ट मनाला नाही लावून घ्यायची. आई बघ ना ग कसं करतोय. श्रेयस, असं वेडवाकडं नको बोलूस रे. अरे, आम्हाला काळजी वाटते तुझी. हे बघ, मला, तुझ्या मम्माला सगळ्यांना त्रास होतोय तुझ्या वागण्याचा. मला कोणालाही त्रास नाही द्यायचा, मला फक्त आराध्या बरोबर राहायचं. आराध्या, मला आराध्याकडे सोडा. काय फॅमिली ड्रामा चालू आहे यांचा? मला तर खूप भूक लागली आहे यार. मला नाही वाटत हे काही जेवतील आज. मलाच माझी काहीतरी सोय करावी लागणार आहे. श्रेयस, बेटा काळजी करू नको. यू गोइंग टू बी फाइन. मला आराध्याकडे सोडा. बघूया काही खायला बनलंय का. कारल्याची भाजी? हे सगळं मुद्दाम करतायत माझ्यासोबत. अरे, मला भूक लागली, मी काय खाऊ? काही आहे का बघते. गॉड, यांच्याकडे नूडल्स नाहीये, रेडी टू मेक काहीच नाहीये खायला. काय खातात काय? फ्रिज. काहीच नाहीये. मला खूप भूक लागली आहे, काय खाऊ मी? ही लोक ना अख्खा वेळ आपला मेलोड्रामा मध्येच राहणार आहेत. काय करू आता? मॉम,
मॉम मला इथे सोडून का गेली आहेस तू? कॉल करते तिला. मी शनो बेबीला तिथे ठेवून आलीये, पण ही डेंजरस बाई काहीच कशी काय बोलली नाहीये. नाही यश, वाटते तितकी साधी सरळ तर नक्कीच नाहीये. ज्या अर्थी ही काहीच बोलली नाहीये, त्या अर्थी नक्कीच हिच्या डोक्यामध्ये ना काहीतरी प्लॅन शिजत असणार आहे. हॅलो शनू बेबी, ऑल वेल ना? वेल? अगं काय वेल असणार आहे इथे? मला ना मला खूप वैताग आलाय मॉम इथे. तू का सोडून गेलीस मला इथे? तुला माहितीये श्रेयसच नाही, ह्या घरातल्या सगळ्यांच्या डोक्यावर परिणाम झाले. गेस व्हॉट, जेवण काय बनवलंय? काय? कारल्याची भाजी. व्हॉट? येस मॉम, मला खूप भूक लागली. तुला माहिती यांच्याकडे नूडल्स पण नाही आहेत. अगं सगळं सगळा गोंधळ आहे इथे. अगं किती मोठ्याने बोलतीयेस, जरा हळू ना. कोणी ऐकलं तर सगळा प्लॅन फ्लॉप. अगं कोणी ऐकत? कोणी ऐकत नाहीये इथे. सगळे त्या श्रेयसच्या मागे नाचताय, त्याला ताप भरलाय, सगळे त्याच्याच मागे आहेत. अगं त्याच्या नादात ना कोणाचं काहीच लक्ष नाहीये, कोणी जेवणाचं नाव सुद्धा काढत नाहीये. मला इथे खूप भूक लागलीये, काय करावं काहीच कळत नाहीये. मॉम ऐक ना, मी येते ना परत, प्लीज. मी निघते इथून. अगं शनू बेबी, अगं असं काय करतेस तू? तुला अक्षयशी लग्न करायचंय ना? हा, मग थोडं सहन करावं लागेल ना. आणि मी तुला यशकडे सून म्हणून इम्प्रेस करायला फक्त सोडलेलं नाहीये. ते यशचं ना नक्की काहीतरी चालू आहे. ती दिवस दिवसभर गायब असते, ना कंपनीत असते ना घरी असते. एक सेकंड, मग त्या नक्की असतात कुठे? अगं तेच तर शोधून काढण्यासाठी मी तुला तिथे ठेवलंय ना. मला डाऊट आहे की श्रेयसला बरं करण्यासाठी ना नक्कीच तिचं काहीतरी चालू आहे. पण काय चालू आहे ना तेच कळत नाहीये. तू एक काम कर, सगळी इन्फॉर्मेशन काढ, त्यांच्याकडे कोण येतं कोण जातं, यश कुठे जाते कुठे नाही, कोणाशी बोलते, या सगळ्या गोष्टीची मॅक्स टू मॅक्स इन्फॉर्मेशन तुझ्याकडे काढून घेण्याचा प्रयत्न कर, ठीक आहे? अगं पण मॉम, मी हे सगळं कसं सहन करू गं इथे? अगं त्यातच आपला फायदा आहे ना बेबी. तुला माहितीये त्यांच्या फ्रीज मध्ये ना साधा आईस्क्रीम पण नाहीये खायला. मॉम ऐक ना प्लीज, मला ना खरंच खूप कंटाळा आलाय. मी निघून येते इथून, प्लीज मला परत येऊ दे ना. तू ना सगळी इन्फॉर्मेशन काढलीस ना, तर तुला हवं होतं तसं मी डिझायनर वॉच घेऊन दे. मग तर राहशील तिथे. डिझायनर वॉच पक्का ना? येस ऑफकोर्स डाली. ठीक आहे, ओके मॉम. ओके बेबी, लव यू.